अमरावतीत एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय. मात्र मुलीचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाहीये आणि त्यामुळं अमरावतीत भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. खासदार नवनीत राणा देखील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. मी काही माहिती विचारण्यासाठी फोन केला असता माझा फोन का रेकॉर्ड केला असं म्हणत नवनीत राणा यांनी पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलंय. नक्की काय घडलं पहा. तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची? सीबीला इथे बोलवा नाही तर मी उठत नाही इथून. आज कोणी ऑर्डर दिली आहे माझे फोन रेकॉर्ड करायचे? मला ते इथे बोलवा प्रतिनिधी आहे. आणि त्याच्यामध्ये जर असे विषय जर आमच्याकडे येत असाल, तुम्हाला आम्ही फोन केला आणि तुम्ही आमची जर रेकॉर्डिंग करत असाल तर थ्रू आहे मला या डिपार्टमेंटमध्ये. मी तुम्हाला सांगून राहिली आहे, आत्ता यांची रेकॉर्डिंग ओपन केली तर त्याच्यामध्ये माझी पूर्ण रेकॉर्डिंग केलेली आहे. म्हणून एवढे लवकर मी या पोलीस स्टेशनमध्ये आली आहे. मी जर तुमच्या मुलीसाठी कोणाच्याही मुलीसोबत होऊ शकते आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीचा फोन रेकॉर्ड करत असाल तर काय विश्वासाने तुम्हाला फोन करायचं? आम्ही काय विश्वासाने करायचं? उत्तर द्या मला डीसीपी साहेब. तुम्ही हे पहिल्यांदा होत नाहीये या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पहिलेही खूप सारा वेळ झालाय. आमच्या जर फोन रेकॉर्ड होऊ शकते दलित महिलांच्या, तेव्हा महिलांबद्दल एक फोन करत आहे ज्या अशी ती घटना झालेली आहे त्याच्या माहिती मला द्या. तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करत आहे? तुम्ही कशा करू शकता डीसीपी साहेब? सांगा मला, उत्तर द्या. सीपीला इथे बोलवा, मला उत्तर पाहिजे त्यांच्याकडनं. बोलवा इथे इमिजिएट. हमने क्यों फोन किया? हमारी बेटी है, हमारे विचारधाराओं के साथ में अलग गई है. हमको सिर्फ लाके सामने करो, ये बोला साठी मी फोन केला आणि तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करत आहे? तुमची एवढी हिम्मत? तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय पागल आहे का? लोकप्रतिनिधी आहे, 25 लाख लोकांना रिप्रेझेंट करतो आहे. उत्तर द्या, मला उत्तर पाहिजे. फोन भेटणार नाही तिथपर्यंत. सीपीला इथे बोलवा, सीपीला उत्तर विचारणार आहे. हेच तुम्ही शिकून पाठवलं आहे का की नवनीत राणा रवी राणा यांचा लोकप्रतिनिधीचा फोन आला तर तुम्ही फोन रेकॉर्ड करायचं म्हणून? कोणाची परमिशन गेली लोकप्रतिनिधीचा फोन रेकॉर्ड करण्याची? ते परमिशन मला पाहिजे. कोणी तुम्हाला परमिशन दिली म्हणून? आम्ही फोन नाही करावा का महिलांच्या सेफ्टीसाठी? का मी दलित आहे म्हणून तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करता की मी काय बोलते तुमच्याशी? फोन रेकॉर्ड करा.